शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक काही गोष्टी त्या घडून गेल्या, त्या सर्व गोष्टी आपल्याला शेअर करण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, आपल्या सर्वांनी जे सहकार्य केलं आणि आपण सर्वांनी सांगितलं की सर याच्यामध्ये काही गमती जमती घडलेल्या असतील त्या आम्हाला तुम्ही सांगा. कसा झाला तुमचा प्रचार आणि कसा झाला तुमचा निवडणुकीचा प्रवास, तर ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्या सर्वांच्या समोर शेअर करत असताना सांगेल की आपल्याला 4 जूनच्या निकालाची वाट पाहण्याची गरज नाही, कारण आपला निकाल केव्हाच लागून गेलेला आहे. ज्यावेळेस मी निवडणुकीला उभे राहिलो अपक्ष म्हणून, अगदी 5 ते 6 दिवसाचा काळ होता आणि त्या 5 ते 6 दिवसामध्ये आपल्याला चिन्ह भेटलं आणि चिन्ह उशिरा भेटल्यामुळं लोकांच्या पर्यंत 5 ते 6 दिवसामध्ये पोहोचायचं, 6 मतदारसंघ आहेत, काय होणार कसं होणार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना जितकं जास्त डोकं लावता येईल तितकं जास्त डोकं लावायचं आणि लोकांपर्यंत पोहोचायचं हा एक निर्धार आपण केलेला होता. आणि म्हणून काही गाड्यांच्या परमिशनला सुद्धा लेट होती, सर्व्हर डाऊन, बऱ्याचशा काही गोष्टी खूप शिकायला मिळाल्या त्याच्यामध्ये. पण मला एक गोष्ट मी सांगेल की मी ज्यावेळेस घोडेगावच्या पुढे एक गाव आहे त्या गावामध्ये एक बाजार होता आणि पावसाचे धार जोरात चाललेली होती आणि मला त्या गावामध्ये माझे विचार व्यक्त करून दुसऱ्या गावामध्ये जायचं होतं आणि आपल्याकडे फार गमती, एका गावामध्ये पाऊस झाला तर दुसऱ्या गावामध्ये पाऊस नसतो. तर त्यावेळेस पाऊस चालू असताना मी गाडीतून उतरलो आणि भाषण केलं, माझे विचार व्यक्त केले, तर माझं सगळं शर्ट वगैरे ओलं झालेलं होतं, पूर्ण पावसामध्ये मी ओला चिंब भिजून गेलो होतो. एक 70-72 वर्षाची आजी होती, ती माझ्या जवळ आली आणि तिने माझ्या हातामध्ये 1 5 रुपयाची नोट ठेवली. ती नोट मी पाहिली, फार चुरगळलेली होती, म्हणजे तिच्याकडे तिने ती नोट जी होती ती फार जपून ठेवलेली होती. तिला तिच्या अडचणीच्या काळामध्ये कामाला येण्यासाठी, उपयोगी पडण्यासाठी. आणि मी त्या आजीला सांगितलं, आजी मला याची काही आवश्यकता नाही, कशासाठी मला तुम्ही द्या. तर त्या आजींनी सांगितले, म्हणली बाळा हे ठेव, तुला कामाला येईल. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक पुढऱ्यांची भाषणं ऐकली, अनेक काही गोष्टी पाहिल्या, परंतु तुझे विचार वेगळे आहेत आणि तू समाजासाठी काहीतरी करू शकतो. तर शेवटी जाता जाता त्या आजीने जे सांगितलं ना ते माझ्यासाठी फार महत्वाचं होतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 4 जूनची निकालाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही, आपला निकाल केव्हाच लागेल. त्या आजीने सांगितलं की बाळा तुला यश मिळणार आहे आणि ते यश फार मोठं असेल, मोठं यश तुला मिळेल आणि निश्चित तू एक दिवस फार मोठा होऊ शकतो. तर सांगायचं तात्पर्य, तिथून पुढे जी शक्ती, जी एनर्जी, जी ऊर्जा मिळत गेली ती फार मोठी होती, फार भयानक होती. शरीर मात्र आता वर्ष तेच राहिले पण अंतकरणामध्ये फार आता चेंज झालेलं आहे, बदल झालेला आहे. इथून पुढच्या कालखंडामध्ये कसा असेल प्रवास, निवडणुकीमध्ये काय घडलं, अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी ओळखी झाल्या, अनेक मोठे नेते मंडळी होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आले, अत्यंत जवळचे घरचे संबंध निर्माण झाले, हे कधी शक्य झालं नसतं. आपण चौकटीमध्ये राहतो परंतु हे सामान्य माणूस करू शकतो, मी जर करू शकतो 5 ते 6 दिवसामध्ये तर तुम्ही सर्वजण करू शकता. आपण सातत्याने म्हणतो की राजकारण खराब आहे, राजकारण खराब आहे, राजकारणी माणसं असं असतात, गंडे घालता आले पाहिजे, खोटं बोलता आलं पाहिजे, पण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. चारित्र्य संपन्न असलेली माणसं सुद्धा राजकारण करू शकतात, राजकारणामध्ये लोकांची सेवा करू शकतात. हां, काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्या जर झाल्या तर निश्चित आपण फार काही गोष्टी करू शकतो. आता अनेक लोक राजकीय पक्षाचे लोक असतात, ते आपल्याशी कनेक्ट असतात आणि ते सांगतात की आता पुढचा प्रवास तुमचा कसा आहे. काहींनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही सर या, काहींनी सांगितलं शिवसेनेमध्ये. आता शिवसेना म्हणजे शिवसेनाच, त्यांनी सांगितलं की आपण आता आपले काही मित्र परिवार आहे ते म्हणले आपण डायरेक्ट पवार साहेबांकडे जाऊया, काय राज्याचं तुम्हाला पाहिजे ते पद तुम्ही घ्या. परंतु ह्या सर्व गोष्टींचा विचार करता आपण थांबलेलो आहोत, डिसिजन आपण काही घेतलेला नाहीये. मग पुढे आपण राजकारणातच राहणार आहोत का राजकारणाच्या बाहेर जाणार आहोत, आता लोकसभा आपण लढलो परत निवडणूक आपण लढणार आहोत की नाही, ह्या प्रश्नांची उत्तर मला देणं योग्य वाटतं आणि ती दिली पण पाहिजे. तर निश्चित राजकारणामध्ये असेल की समाजकारणामध्ये असेल नेमके आपण काय करणार आहोत हे सुद्धा लोकांना माहिती असणं गरजेचं आहे, खास करून जे आपले मित्र परिवार असतात, आपले कार्यकर्ते असतात, त्यांना माहिती असणं गरजेचं आहे की काय करणार आहात तुम्ही. तर निश्चितच राजकारणामध्येच असणार आहे, राजकारणातून लोकांची सेवा, समाजाची सेवा हे आपलं ध्येय आहे, हे उद्देश आहे. पण राजकारण करत असताना पुन्हा लोकसभा, तर 100% पुन्हा लोकसभा. विधानसभेचा आपण विचार केला नाही, विधानसभेचा आपण विचार करत नाही,
परंतु विधानसभेला, जिल्हा परिषदेला जे काही आपले मित्रपरिवार असतील, जे काही चांगली माणसं असतील, राजकारणी असतील, त्यांना आपण निश्चित सपोर्ट करणार आहोत. मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठल्याही जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, ती व्यक्ती असेल तर आपण त्यांना सपोर्ट करणार आहोत. आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहोत. हे येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये आपलं उद्दिष्ट असणार आहे. जास्तीत जास्त आणखी आपलं स्वतःला तयार करणं, आपल्यातली क्षमता वाढवणं, सामर्थ्य वाढवणं, शक्ती वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी इथून पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला करायच्या आहेत. आपण सर्वांनी सहकार्य केलं, खूप शुभेच्छा दिल्या आणि मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मला रिस्पॉन्स मिळाला, जनतेचं प्रेम मिळालं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीचं आपल्या सर्वांचं प्रेम हे सदैव सदैव माझ्यावरती राहू द्या, अशा पद्धतीची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.